व्हेजिटेरियन झालो पूर्णपणे. माझी खूप इच्छा असेल की गौरी सर कोणतरी स्वयंपाक करणार मला कुक असावं. मला बकाबक नाहीये कितीही प्रयत्न केला तरी तो खाण्यात मला जिंकू देऊच. मी जिंकणारच नाही खाण्याच्या शर्यतीत त्याच्या समोर. थांब आता गोड गोडच घाल थांब आता. हा फक्त चौथ आहे रे माझ्या प्रेमाचा. एक चौथ नाही खाऊ शकत तू. माझ्या प्रेमाच्या घासावर तुमचे डबे अवलंबून आहे. हॅपी होली. हॅपी होली गाइस. हॅलो हाय नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. होळी आहे. तुम्हा सगळ्यांनाच होळीच्या खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की काय आलं, पुरणपोळी आली आणि हे दोन कमाल धमाल कपल आलं. थँक्यू सो मच इट्स मज्जावर आलाय. थँक्यू सो मच. होळी आहे आणि काय आहे होळीचं, देवाला रंगवणार आहे का? आम्ही पण त्याचीच वाट बघतोय कारण तसे लतिकाने खूप रंग दाखवून झालेत आणि त्याचेही खूप रंग दिसत आहेत मला आता. एक आणि मला लतिकाच्या आयुष्यामध्ये रंग भरायचे भरपूर. प्रेमाचे रंग. प्रेमाचे रंग. पण लतिका अलाव नाही करत. मी तर फक्त काळा रंग फासायला बसले सध्या. पण ती अलाव करेल मला अशी आत नाही कॉन्फिडन्स आलाय मला आता. ओके सो एका मिनिटात जो जास्त पुरणपोळी खाईल अरे बापरे तो जिंकला. अरे बापरे मी कठीण. ओके येस आय एम रेडी. बाकीचं आपण नंतर खाणारच आहोत. पण एका मिनिटात जो जास्त केल तो जिंकला त्याला अजून एक पुरणपोळी. बरं येस चालेल. पण लतिकाने हक्काने दूध मागून घेतलेलं. लतिका पुरणपोळीचा काय किस्सा? काहीच किस्सा नाही. मला अशी सुखी पुरणपोळी नाही आवडत. तूप नाही तर दूध कुछ तो एक मांगता. किती कितीचा रेकॉर्ड आहे खाऊ शकतो? नाही जास्ती नाही आहे माझा रेकॉर्ड. नाही डिपेंड करतं माझ्याकडे जर खूप वेळ असेल ना. पण नाही तीनच्या वर आय डोंट थिंक मी खाऊ शकते. मी हे सुद्धा माझ्यासाठी हे पण एक इज मोर दॅन इनफ. त्यात तू आत्ता जेवणाच्या नंतरच आली आहेस त्यामुळे आज आम्ही मस्त बिर्याणी हानली आहे. ओके किती खाऊ शकतोस पुरणपोळी? मी पुरणपोळी माहित नाही किती खाऊ शकतो पण साधा चपात माझा रेकॉर्ड 11 आहे. चपात्यांचा रेकॉर्ड 11 आहे. ओके मग पुरणपोळ्यांचा रेकॉर्ड म्हणजे मी आज मला एवढी आवडतच नाही तशी. पण मी दोन खाल्ले आहेत फार. ओके सुरू करूयात. युअर टाइम स्टार्ट नाव. असं खाता खाता गप्पा मारू शकतो का आपण? पण असं मला म्हणजे टाइमर लावलायस ना. हो हो माझं आणि कुणालचं असं डील झालेलं की मी कमी खाणार आणि लतिकाला जिंकू तू अक्षराला जिंकू असं. छे एवढं प्रेम. हे प्रेम नाही तर काय आहे, विषयच नाही. शाळेची बाजूला शाळेतली मुलं थांबली आहेत. नाही करू शकतो तुम्ही. हो माझे खूप छान आहे पुरणपोळी मला आवडली. नाही केली. हो पण छान आहे. आता मी असं ऐकलंय की गौरी करणार आहे आमच्यासाठी. गौरी सगळंच करते यार. म्हणजे कधी मला म्हणजे इनकेस मी व्हेजिटेरियन झालो पूर्णपणे माझी खूप इच्छा असेल की गौरी सर कोणतरी स्वयंपाक करणार मला कुक असावं. पाच चार तीन दोन आणि एक. अक्षय एकच मिनिट. अक्षयाने दोनच घास खाल्ले ते पण मोजून. मला बकाबक नाही येत आता. मला एक बकाबक खाता येत नाही आणि मला आरामात त्या गोष्टीचे टेस्ट घेत घेत खाता आवडतं. त्यामुळे पण तू हरणार होतास पण तू जिंकलेस कारण का तू अर्धी पोळी खाल्ली. कितीही प्रयत्न केला तरी तो खाण्यात मला जिंकू देऊच. मी जिंकणारच नाही खाण्याच्या शर्यतीत त्याच्या समोर. खूप कितीही त्याने प्रयत्न केला तरी. पण आता इतकंच म्हणजे आता कलर्स मराठी फेल होतंय सारखं सारखं की तुम्हाला की लतिका प्रेम नाही व्यक्त करू शकत आहे किंवा लतिका हो नाही बोलत आहे. पण एक प्रेमाचा घास भरवूच शकते लतिका. प्रेमाने जो भरवणार नाही मी अक्षय वाया जायचे. मुलं मुलं बघते किती आशेने थांबलेत तिकडे. अर्धी पोळी इकडे संपवली आहेस की नाही? आशेने थांबलेत मुलं. मुलांसाठी आहे माझ्याकडे. एक चौथ आहे. हा फक्त चौथ आहे रे माझ्या प्रेमाचा. एक चौथ नाही खाऊ शकत तू. काय रे असं जेव्हा असे मुली एकत्र असं असं करावं लागतं. दुधात बुडवून दे. अजिबातच नाही. अकरा आकर 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 प्रेम आहे माझं का? बघ लहान मुलांसमोर अन्न वाया घालवायचं रे. हो की नाही? सगळ्यांनी बोला हो. खा खायला सांगा.
संपवतो. नाही पण आता देवा पण भरवणार एक प्रेमाचा घास लतिकाला. तो बघ ना शर्ट बीट झाडून रेडी झाला. माझं तोंड एवढं उघडत. प्रेम व्यक्त केलं पाहिजे. मी तुला अर्ध्यापेक्षा कमी भरवलं होतं. अर्ध्यापेक्षा कमी होतं माझं चौथ होतं तो अर्ध भरवतोय. कमी कर क्वांटिटी. पण तिला दुधासोबत दे कारण का तिला दुधासोबत आणि त्याला भरवायला लावायची ना पटकन. लहान मुलं बघा. ओके पण लतिका आणि अक्षय सॉरी लतिका आणि देवाला जी व्यक्ती जवळ आणण्याचा प्रयत्न करते ती पण आमच्या सोबत आहे तर तिलाही एक प्रेमाचा घास. तिलाही एक प्रेमाचा घास. नाही 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 ती तिला एक प्रेमाचा घास झालाच पाहिजे. माझ्या प्रेमाच्या घासावर तुमचे डबे अवलंबून आहेत. चालेल मला मटकीची उसळ बटाट्याची ताप मटकीची उसळ. किती मस्त किती छान. आणि हे झालेलं आहे. थँक्यू सो मच. इतकं छान पुरणपोळीला मान दिलाय. मानलो तुला मानलो. आता खोटं बोलत नाहीये अजिबात. गेल्या 2023 चालू आहे ना 2000 गेल्या 13 वर्षात मी एवढी जास्त पुरणपोळी पहिल्यांदा खाल्ली. इतकी गोड पण असेल. गोड माणसांसोबत गोष्टी पण म्हणजे पदार्थ पण गोड लागतात. पण त्याचा सीन नाही अक्षय. तू रंग लावू शकतेस त्याला. अरे अरे नको. होळी होळी विश करतोय आपण. एक दोन तीन चार पाच रे असं नकार करू. मी शिस्तीत करते बा. हॅपी होळी. हॅपी होळी गाई. खूप मस्त. थँक्यू. पाच रंग याची जयशी. मला बलम पिक्चर डान्स करायचं वाटतं. फक्त पाच बोट अशी अशी केली मी तुला. बघ मी पण करू ना. आता नाही सीन संपल्यावर संध्याकाळी करू. एकच हिरवा नको ना. त्यापेक्षा गुलाबी लाव ना. ब्लश वाटेल. अरे ब्लश वाटेल ना जर इनकेस गेलं नाहीच तर. एवढं बलम पिक्चर. हा लाव नाही इथे पण लाव. मग अरे पिंक लाव म्हणते. अरे ब्लश ना नाहीतर ते वेगळा रंग वाटेल. हे प्रेमाचे रंग असेच ठेवा. आणि कधी हो बोलणार आहेस आमच्या देवाला. जेव्हा जरा बरं वागायला लागेल तो जास्ती मागे मागे करणार नाही. थोडी मला स्पेस देईल. विचार करायला वेळ देईल. तेव्हा कदाचित मी विचार करेन. आता तो स्कोपच देत नाहीये विचार करायला. नुसतं विचार करा विचार करा. बघा विचार करा. देवानी अशी माणसं बनवणं बंद केलं. एवढं जर तो बोलत बसला आणि लतिका इतकी काय म्हणतो काही काही बाबतीत अडून राहते की तुम्ही तिला जितकं फोर्स करणार ती तितकं काय म्हणतो बॅकफूटवर जाणार ती. सो आय थिंक लतिकाशी डील करण्याचा एकच वे आहे की गिव्ह हर हर टाइम अँड स्पेस. सेम थिंग बापू आणि सुरूच्या बाबतीतही त्याचे जे मी विद्या आणि विद्या मॅडम आणि कारखानीसबद्दल सांगेन ते चौघं जितकं माझ्या मागे लागणार आहेत तितकी मी त्यांच्यापासून लांब जाणार आहे. सो थोडा करो विचार स्पेस आणि मग ट्राय न्यू वेज नाव. ठीक आहे तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यावर नक्कीच काहीतरी विचार करून अंमलबजावणी केली जाईल. खूप मस्त. आणि यावेळेस तुम्हाला नॉमिनेशन आहे. जरा प्लीज वोट अपील करा. पहिलं वर्ष आहे देवव्रतचं कुणालचं आणि त्याला लोकप्रिय
नायक साठी नॉमिनेशन आहे आणि आम्हाला जोडीसाठी सुद्धा आहे, त्यामुळे प्लीज कुणालसाठी पण वोट करा आणि मला सून, भावंड आणि नायिका आणि आम्हाला जोडी. हो आणि मला सांगायचंय, सलग 2 वर्ष मिळाले, तिसऱ्या वर्षी पण आपल्याला जिंकून द्यायचंय. हॅट्रिक तर झालीच पाहिजे ना राव, विशेष नाही. आमच्या आणि व्हेरी काय म्हणतो, खूपच आम्ही खुश आहोत या गोष्टीसाठी की तिसरं वर्ष शोच आणि सगळ्या कॅटेगरीज मध्ये आम्हाला ऑलमोस्ट नाही रादर खरंच सगळ्याच कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन आहे. इवन जे आमचे नवीन आलेले आर्टिस्ट आहेत त्यांना पण नॉमिनेशन आहे, त्यामुळे खूप कमी वेळात तुम्ही सगळ्या नवीन आर्टिस्टना सुद्धा लीप नंतर एक्सेप्ट केलं, त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं धन्यवाद. आणि जे जे आर्टिस्ट तुम्हाला आवडतात, जे जे कलाकार तुम्हाला आवडतात, सगळ्यांसाठी वोट करा आणि आम्हाला जिंकवून द्या सगळ्यांनाच. खूप मस्त, थँक्यू सो मच, हॅपी होळी आणि सेफ होळी खेळा. येस प्लीज, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सेफ होळी खेळा. आय नो 2 वर्ष झाली आहेत आपण कोविडच्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मधून बाहेर पडलो आहोत, पण तरीही काळजी घ्या स्वतःची, मित्रमैत्रिणींची आणि तुमच्या आजूबाजूला जे प्राणी असतील त्यांची सुद्धा, कारण अतिशय विकृतपणा करतात बरीच लोक की कुत्रा मांजरांच्या तोंडात रंग टाकतात, ते अतिशय डोळ्यांमध्ये तोंडामध्ये रंग घालतात. सो तसं प्लीज विकृतपणा करू नका आणि छान पुरणपोळी खाऊन ऑर्गॅनिक कलर्स वापरून, नाहीतर ते माहिती आपण लहान असताना ऑइल पेंट लावून घाट ते ऑइल पेंट लावून मग सगळी मुलं अशी सोनेरी आणि चंदेरी बनून शाळेत जायचे, तसं प्लीज काही करू नका. म्हणजे आम्ही जाताना मनपीस वर जायचो, याच्यामध्ये येताना आम्ही कुठल्याच पीस मध्ये नसायचो, सगळे कपडे वगैरे सगळे फाटलेले असायचे लहानपणी. खरंच बोर म्हणजे ते तारा असतात ना याच्या, उडून दिले तिकडे कपडे, मग काढणार तरी कसं आपण ते. हो एवढं असायचं, छान दिसतोय तू. थँक्यू कृपा. आणि येस मला हेच म्हणायचं भरत की हार्ड कलर्स वापरू नका, असे सॉफ्ट कलर्स वापरा जे लवकर निघतील, कारण की आता डेव्हलप होतंय ना, जे आपण लहानपणी ज्या चुका केल्या त्या आता नको करायला. खूप मस्त, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि इट्स मज्जाच्या सगळ्या व्ह्यूअर्स ना हॅपी होळी. हॅपी होळी गाईज. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.